नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलचे फार पूर्वीपासूनचे चाहते महेश पाटील आणि अनिल कोळी यांनी मला मुरारबाजींच्या पराक्रमाबद्दल आणि सोळाशे पासष्टच्या पुरंदरच्या लढाईबद्दल एक व्हिडिओ बनवण्याची विनंती केली होती या निमित्तानं मला या विषयाबद्दल अधिक अभ्यास करण्याची संधी मिळाली म्हणून महेश पाटील आणि अनिल कोळी यांचे अगदी मनापासून आभार रात्रीची वेळ होती जावळीच्या खोऱ्यात जावळी गावात युद्धाची धुमसचक्री चालू होती तुंबळ रणकंदन माजलेलं होतं खुद्द छत्रपती शिवाजी महाराज एका ठिकाणी आपली नजर रोखून होते त्यांची नजर तिथून हटतच नव्हती महाराजांच्या सोबतच्या दोन नेमबाज मावळ्यांनी आपले धनुष्य बाण सरसावले धनुष्याला बाण जोडून त्यांच्या प्रतनच्या अगदी कानापर्यंत माग खेचून नेम धरला मशालींच्या उजेडात बाणांच्या टोकांची धार चमकत होती आता ते बाण सोडणार तेवढ्यात महाराज गरजले थांबा जिवंत धरा त्याला त्या मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्याकडे बघितलं मशालीच्या पिवळ्या उजेडात दिसत होतं की महाराजांच्या चेहऱ्यावरचा पूर्वीचा संताप नाहीसा होऊन त्यावर आता कुतुहलाचे भाव होते डोळ्याची पापणी न लावताही ते बघत होते चंद्रराव यशवंतराव मोर्यांच्या राहत्या वाड्याच्या दरवाजात एक तरणा पिळदार मिशांचा भक्कम शरीराचा धिप्पाड गडी हातात दोन शमशिरी घेऊन लढत होता त्याच्या हालचाली विलक्षण वेगवान आणि त्याचं कसं वाखाण्या जोग अगदी दृष्ट लागण्यासारखं होतं धामान डबडबलेला तो उमदा गडी मागे हटतच नव्हता मावळे बऱ्याच वेळापासून वाड्यात घुसण्याचा प्रयत्न करीत होते पण त्या एकट्या गड्यानंच त्यांची वाट रोखून धरलेली होती वाड्याच्या दरवाजाच्या जवळपासही तो कुणालाही फिरकू देत नव्हता त्याचं हे विलक्षण शौर्य आणि तलवारबाजीचं कौशल्य पाहून खुद्द महाराजही अवाक झाले होते मावळ्यांनी मग त्या उमद्या तरुणाच्या अंगावर जाळी आणि दोरकण फेकून त्याला जखडलं आणि मावळे चंद्रराव मोरेंच्या वाड्यात घुसले ते यशवंतराव मोरेला शोधू लागले पण मुरारबाजीच्या पराक्रमामुळे यशवंतराव मोरे आणि त्यांचे बरेचसे कुटुंबीय चोर दरवाजातून रायरीच्या किल्ल्याकडे निसटले होते जावळी पडली होती रायगडापासून विशाळगडापर्यंत विस्तृत पसरलेलं जावळीचं खोर आता स्वराज्याच्या रंगात रंगून भगव बनलेलं होतं तोरखंडात जखडलेल्या मुरारबाजीला शिवाजी महाराजांसमोर आणण्यात आलं मान खाली घालून घामानं डबडबलेला रक्तानं निथळणारा मुरारबाजी दुसफोसत होता आपला स्वामी चंद्रराव मोरे जीव वाचवून निसटण्यात यशस्वी झाला याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं कुठलीही भीती त्याच्या चेहऱ्यावर नव्हती मुरारबाजी देशपांडेंचं गाव होतं महाड तालुक्यातलं किंजलोळी पण त्याच्या कित्येक पिढ्या ह्या जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांच्या सेवेत होत्या त्यांचे कारभारी म्हणून काम पाहत होते मोरारबाजींचे जवळपास सगळेच भाऊबण जावळीच्या खोऱ्यातल्या विविध मोऱ्यांच्या पदरी कारभारी किंवा शिलेदार म्हणून गेल्या कित्येक पिढ्यांपासून सेवेत होते ही सगळी देशपांडे मंडळी मोऱ्यांची फार विश्वासू माणसं होती महाराज आपल्या आसनावरून उठून उभे राहिले मुरारबाजीचे दोरकण सोडण्याची आज्ञा त्यांनी दिली मुरारबाजीच्या दंडाच्या काढण्या काढण्यात आल्या मोठ्या प्रेमानं म्हणाले मुरार मुरारबाजी तुमची स्वामीनिष्ठा तलवारबाजीचं कसं पाहून आम्हाला फार कौतुक वाटलं तुमच्या चंद्रराव मोऱ्यांवर हल्ला करण्याचं आमच्या बिलकुल मनात नव्हतं पण आमचा नाईलाज झाला आम्ही त्यांना गादीवर बसवलं पण ते आम्हालाच उलट उत्तर देऊ लागले स्वराज्याची आगळी करू लागले शिरमळकर देशमुखांचा हक्क डावलला रुईड खोऱ्यात चाल करून चिखलीच्या पाटलाला त्याच्या मुलासह ठार मारलं रंगो त्रिमल वाकडा या कुलकर्ण्यानं विधवा बाईवर अत्याचार केला आमच्या भीतीनं तो इथं आला तर त्या बलात्कार्याला आश्रय दिला बलात्कारच्या पाटलाचा मोकासा बळकवला आमचा घात करायला आलेल्या विजापुरी मारेकऱ्यालाही त्यांनी आपल्या पदरा आड लपवलं दारूच्या कैफात चंद्ररावांनी जनतेवर जुलूम चालवला रयतेवर अन्याय चालवला अशा ह्या अधर्मी मालकाची सेवा म्हणजे अधर्मच नव्हे का असल्या जुलमी अन्यायी वतनदारांमध्ये अन्या आणि परक्या धर्माच्या परक्या मुलखातून आलेल्या यवनांमध्ये फरकच तो काय मुरार बाजी तुम्ही स्वराज्यात सामील व्हा आम्ही तुम्हाला कौल देतो बाकी तुमची इच्छा नसेल तर तुम्हाला अभय आहे पूर्णपणे मोकळीक आहे मुरारबाजी महाराजांचे हे प्रेमळ शब्द ऐकून चमकला महाराजांच्या या प्रेमळ शब्दाची त्याला अपेक्षाच नव्हती मुरारबाजीनं स्वतःच्या मरणाचीच तयारी केली होती तसं पाहिलं तर आपल्या मालकाचं जुलमी वागणं मुरारबाजीलाही खटकतच होतं शिवरायांच्या स्वराज्याबद्दलही त्यानं खूप ऐकलं होतं मुरारबाजीनं आपली नजर उचलून छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहिलं शिवरायांचं रूप आणि प्रेमळ शब्द हृदयाला अगदी भुरळ घालणारे होते कर्पूर गौरवर्ण गरुडासारखं नाक पाणीदार डोळे करारी चेहरा हृदयाला भिडणारे प्रेमळ शब्द जणू शिवरायांच्या रूपात पर्वतावरला महाबळेश्वर महादेव प्रत्यक्ष जमिनीवरच अवतरला होता आणि शिवरायांच्या तोंडातून मुरारबाजीला हा महादेव न्यायाचं धर्माचं आणि स्वतःचं राज्य स्थापन करण्यासाठी हातभार लावायला सांगत होता आणि मग मुरारबाजीनं या स्वराज्याच्या चरणी आपली निष्ठा वाहण्याचं कबूल केलं नसतं तरच नवल होतं मुरारबाजीसारखं सारखं रत्न स्वराज्यात सामील झालं त्यानंतर साधारणतः आठ नऊ वर्षांचा काळ लोटला स्वराज्याची वाढती ताकद दिल्ली दरबाराच्या डोळ्यात सळू लागली सुरतेच्या आगीचा धूर दिल्लीपर्यंत पोहचून औरंगजेबाचं थोबाड काळं ठिक्कर पडलं होतं मग चिडलेल्या या कडव्या कट्टर मुत्सद्दी राजपुताच्या नेतृत्वाखाली ऐंशी हजारांची फौज मोठ्या चिरडण्यासाठी दख्खनमध्ये पाठवली दिलेर खान दाऊद जाई या पठान सरदारालाही सोबत पाठवलं मुघल सैन्याचं हे सुसज्ज वादळ गोंगावत स्वराज्यात सोळाशे पासष्ट साली आलं पुण्याची पार वाताहत करून सासवड पर्यंत पोहोचलं आता स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी होती ती पुरंदरवर दिलेर खान आणि त्याच्या मुघली फौजांनी स्वराज्यात अगदी मांडला सगळे जळत होते गावच्या लुटली जात होती लोकांच्या कत्ली केल्या जात होत्या अगोदरच पुरंदरचं हे महत्व ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरवर नेमणूक केली होती कडव्या मुरारबाजीची आणि त्याला साथ देणारे तसेच कडवे तीन चार हजार मावळे पुरंदर किल्ल्यावर तैनात होते या मावळ्यांमध्ये तसेच सर्वच समाजाचे लोक होते पण मुख्यतः भरणा होता तो रामोशी कोळी आणि महार मावळ्यांचा हे सगळे मावळे स्वराज्याला आपला धर्म आणि शिवरायांना आपला देव मानत होते मेटकरी पिलाजीराव सणस होते राज्यावरच हे संकट फारच मोठं होत दिलेर खान आणि मिर्झा राजा जयसिंग कोणी साधे सुधी आसामी नव्हते दिलेर खान म्हणजे औरंगजेबाचा अफजल खान तर मिर्झा राजा जयसिंग म्हणजे औरंगजेबाचा चाणक्य असं म्हणता येईल दिलेर खान हा औरंगजेबाचा सगळ्यात हुशार सावध आणि सगळ्यात कार्यक्षम सेनाधिकारी होता आळस आणि चैनबाजी दिलेर खानाच्या स्वभावातच नव्हती तर सरदारांपेक्षा दिलेर खान फार वेगळा होता अत्यंत क्रूर असणारा दिलेर खान सतत रात्रंदिवस कामात राहणारा आणि फार भयंकर होता त्याचा स्वभाव कसा होता हे तुम्हाला एकाच घटनेवरून लक्षात येईल नंतर सोळाशे पंच्याऐंशी साली जेव्हा संभाजी महाराजांकडून वारंवार पराभव होऊ लागला तेव्हा औरंगजेबानं फक्त एकदाच विनाकारण दिलेर खानचा अपमान केला तेव्हा या दिलेर खानानं आत्महत्या करून घेतली होती यावरून दिलेर खानचा स्वभाव कसा होता याची तुम्हाला जाणीव येईल बुद्धिमत्ता मनुष्यबळ पैसा साधन संपत्ती इत्यादी सर्व बाबतीत मुघल फौज मराठ्यांच्या वरचढ होती पण ह्या साध्या मावळ्यांच्या हृदयातील निष्ठा आणि स्वराज्याची जिद्द या सगळ्यांना पुरून उरणारी होती काय नव्हतं मुगलांकडे हाच एक प्रश्न होता त्या काळातल्या जगातल्या सगळ्यात शक्तिशाली तोफा त्यांच्याकडे होत्या आताही त्यांनी पुरंदर जवळ अब्दुल्ला खान फते लष्कर आणि महेली ह्या नावाच्या तीन अजस्र राक्षसी तोफा आणल्या होत्या हत्तीं खेचून त्या राक्षसनी आणल्या जात होत्या त्याशिवाय मुघलांनी शेकडो छोट्या मोठ्या आणखी तोफा आणल्या होत्या या तोफ खाण्याची जबाबदारी निकालाओ मनुची या इटालियन युद्धतज्ञाकडे होती मुघलांचं दारुगोळा तंत्रज्ञान फार प्रगत होतं त्यांच्याकडे भरमसाठ प्रमाणात बंदुका उपलब्ध होत्या मुगलांचे धनुष्यबाण आणि तिरंदाज तर फारच घातक होते त्या तुलनेत मावळ्यांकडे काय होतं पण अर्धे उघडे असणारे मावळे आपल्या गोपनींमधून जे दगड भिरकवायचे ते मुघलांच्या बंदुकीतून सुटणाऱ्या गोळ्यांनाही भारी ठरायचे दगड मावळे असे वरून अचूक सोडायचे कि ते तोप भारी भयंकर खानाचं मुरारबाजीनं रस्त्यातच स्वागत करायचं ठरवलं सासवड जवळ दिलेर खानाचा तळ सोनोरी डोंगराजवळ सोनोरी गावात पडला होता तेव्हा मुरारबाजींनी एक तुकडी पन्हाळगडावरून रात्री तिकडं पाठवून अचानक त्याच्या छावणीवर छापा घातला भयंकर कापाकापी करून त्यांनी दिलेर खानाला पहिला झटका दिला अचानक कुठून तरी मावळे प्रकट झाले दोन तीनशे मुघली सैनिकांचे मुर्दे पाळून बाकीच्या छावणीचे लुटपाट करून जाळपोळ करून आले तसे अचानक गायब झाले पुरंदरावर पोहोचले दिलेर खान तर या झटक्यानं हादरूनच गेला दिलेर खानानं पुरंदरला भक्कम वेडा घालून त्याची कोंडणी करायचं ठरवलं पुरंदरची रसद तोडून पुरंदरचं नाक दाबायचं ठरवलं सासवड कडून आल्यानंतर पुरंदरच्या उत्तरेला नारायणपूरच्या दिशेनं दिलेर खानाचा मुख्य तळ पडलेला होता त्याच्या सोबत कुवर किरतसिंग आणि बेग हे सरदार होते मिर्झा राजा जयसिंगचा तळ नारायणपूरला पडला होता पुरंदरच्या शेजारी आणखीन एक त्याचा उपकिल्ला आहे ज्याची उंची त्याचं नाव आहे वज्रगड किंवा रौद्रमाळ पुरंदर, पुरंदर पासून देशाला हा रौद्रमाळ किंवा वज्रगड आहे पुरंदर आणि वज्रगडच्या मध्ये एक खिंड आहे तिचं नाव आहे भैरव खिंड पुरंदर आणि वज्रगड हे दोन्ही किल्ले मिळून अजिंक्य आहेत पण एक किल्ला जर कधी पडला तर दुसऱ्याला पडायला वेळ लागत नाही वज्रगडावर साधारणत चार पाचशे मावळे होते तर पुरंदरवर उरलेले मावळे होते पुरंदरची उंची ही समुद्र सपाटी पासून सुमारे चौदाशे मीटर म्हणजे अंदाजे साडेचार हजार फुटांच्या आसपास तर पायथ्यापासून अडीच हजार फुटांनी इतकी आहे रचना आहे पुरंदरची अशी की पायथ्यापासून तीनशे मीटर उंचीवर माची आहे तिथं सफेद बुरुज आणि काळा बुरुज असे दोन बुरुज आणि तटबंदी होती तर सर्वात उंचावर बाले किल्ला आहे माचीवरून बाले किल्ल्यावर जाण्यासाठी एकच वाट आहे दोन्ही बाजूंनी अत्यंत ताशीवकडे आहेत पाले किल्ल्यात जाण्यासाठी एकच दरवाजा आहे तो म्हणजे सर दरवाजा पुरंदरच्या दक्षिण बाजूला काळदरी आहे आणि त्या बाजूला केदार दरवाजा आहे तर मुख्य दरवाजा हा उत्तरेच्या दिशेने म्हणजे सासवडच्या दिशेने आहे त्याला दिल्ली दरवाजा असंही नाव आहे त्याशिवाय टेहळणीसाठी हत्ती बुरुज फत्ते बुरुज आणि शेंद्रा बुरुज असे विविध बुरुज आहेत सोनोरीला असताना झालेल्या हल्ल्यामुळं दिलेर खान चौताळला होता मोठ्या दिमाखानं दिलेर खानाच्या फौजेनं पुरंदरच्या कातळाला उत्तरेकडून धडका घ्यायला सुरुवात केली पण जेव्हा एक आठवडाभर रात्रंदिवस धडका घेऊन फक्त डोक्याला मोठी मुली टेंगळ आली तेव्हा दिलेर डोकं थोडं ठिकाणावर आलं मुघलांच्या तीस चाळीस हजार विशाल फौजेचा तळ पायथ्याशी घट्ट पडलेला होता मुघलांकडे तारगोळ्यांचा प्रचंड साठा होता मुघल फौज तोफा आणि बंदुकांचे मोर्चे लावून पुरंदर किल्ल्यावर आग बरसवत होत्या पण पण पुरंदराचं काहीच वाकडं होत नव्हतं आणि एका रात्री मावळ्यांची एक मोठी टोळी किल्ल्यावरून मध्यरात्री हळूच खाली उतरली लपत छपत मुघलांच्या दारुगोळ्याच्या साठ्याजवळ आली आणि मावळ्यांची ती टोळी दारुगोळ्याच्या साठ्याजवळ आग पेटून परत किल्ल्यावर पळून गेली आणि काही क्षणातच धडाम धडामधुड मोठा आवाज होऊन प्रचंड स्फोट होऊन संपूर्ण मुघल छावणी हातरली शे दोनशे मुघल सैनिक अक्षरशः चिंदड्याहून हवेत उडाले गाड झोपेत असणारा दिलेर खान दचकून आपल्या अंथरुणावरून खाली पडला त्याच्या कांठाळ्याच बसल्या होत्या मावळ्यांच्या ह्या गनिमी काव्यात मुघलांचा संपूर्ण दारुगोळा नष्ट झाला होता मुघलांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं होतं मुघलांनी परत नवीन दारुगोळा मागवला आता मावळे म्हणजे काही साधसुद प्रकरण नाही हे आतापर्यंत दिलेर खानाच्या चांगलंच लक्षात आलं होतं मग दिलेर खानानं पुरंदरचा नाद सोडून पहिल्यांदा वज्रगड ताब्यात घ्यायचं असं ठरवलं कारण वज्रगडावर त्या मानान शिबंदी फारच कमी होती आणि वज्रगडावर तोफा चढवायला थोडी का होईना जागाही होती याशिवाय भैरव खिंडीच्या पलीकडून काळदरीच्या मार्गाने त्या बाजूला मोर्चेबंदी केली तर वज्रगडाची रसद पूर्णपणे थांबवता आली असती दिलेरखानानं खानानं दाऊद खान कुरेशीला दोन अजस्त्र तोफा आणि सात आठ हजारांची फौज घेऊन साऱ्या डोंगरांना वळसा घालून दक्षिणेकडून मोर्चेबंदी करण्यासाठी पाठवलं यावेळी त्याच्यासोबत दिलेर खानानं रसूल बेग रोज भानी राजा रायसिंग राठोड शेरसिंग राठोड सईद जैन आणि अबुल बुखारी हे सरदारही दिले होते संपूर्ण डोंगर रांगांना वळसे घालून बांदलवाडी कालदरी मार्गातून ते अवजड तोपांसहित भैरव खिंडी जवळ आले पुरंदरच्या दक्षिण दरवाजाजवळ म्हणजे केदार दरवाजाजवळ त्यांनी आपले मोर्चे लावले पण तो केदार दरवाजाही भयंकर भक्कम होता त्या दोन अजस्र राक्षसी तोफा सगळ्या डोंगरांना वळसे घालून काळदरीत आणताना दाऊद खान कृषीच्या फौजेच्या तोंडाला अगदी फेस आला होता पुरंदर किल्ल्यावरचा दारुगोळा आणि अन्नधान्य संपत आलं आहे अशी खबर दिलेरला लागली ला होती त्यामुळं दिलेर खान भलताच खुश झाला होता आपल्या भक्कम विळख्यामुळं आता पुरंदरचा श्वास कोंडणार याबद्दल दिलेर खानाला पूर्ण खात्री होती वज्रगडावरही इंचा इंचानं तोफावर चढवण्यात येऊ लागल्या दुर्दैवानं वज्रगडाची तटबंदी पुरंदर इतकी भक्कम नव्हती आणि त्यावर शिबंदी ही फारशी नव्हती त्या तोफांची चाल रोखण्याची तिथल्या मावळ्यांनी खूप कोशिश केली पण त्यांची शक्ती कमजोर पडली मावळ्यांची संख्या फक्त तीन चारशे होती तर त्यामाने मुघलांची पौज हजारोंमध्ये होती मुघलांनी वज्रगडावर तोफा चढवून मोर्चे लावले आणि तोफांचे जळते लालबुंद गोळे दनादन वज्रगडाच्या तटबंदीवर आदळू लागले वज्रगडाची तटबंदी हादरू लागली पुरंदर आणि वज्रगडला वेढा देऊन आता जवळपास दीड महिना उलटला होता तरीही अजून निर्णायक यश दिलेर खानच्या पदरी पडलं नव्हतं दिलेर खान पुरंदर किल्ल्यावरचा दारुगोळा आणि अन्नधान्य संपण्याची वाट पाहत होती झालं उलटच एका रात्री दक्षिणेच्या दिशेनं चार पाचशे मावळे रायगडावरून रस्दीच्या गोण्या स्वतःच्या पाठीवर लादून अंधाऱ्या रात्री काळदरी शिरले आणि ते अंधाऱ्या रात्री झाडाझुडपांमधून गडावर शिरले दक्षिण बाजूला काळदरीत मोर्चे देऊन बसलेल्या दाऊद खान खानखुरीशी बेगच्या सात आठ था हजार मुघली सैनिकांच्या डोळ्यात मावळ्यांनी अगदी सहजपणे धूळ फेकली एवढंच नव्हे तर दुसऱ्या दिवशी रात्री तीस चाळीस मावळे केदार दरवाज्यातून हळूच दरीत उतरले या तीस चाळीस मावळ्यांपैकी दोन तीन जणांच्या हातात मोठे मोठे खिळे आणि हातोड्या होत्या काळदरीत उतरलेल्या या मावळ्यांनी मोठा गोंधळ उडवला आणि मुघल फौज सावध होण्याच्या आतच त्या लाखो रुपये किमतीच्या तोफांच्या बत्ती देण्याच्या छिद्रांमध्ये खिळे हातोडीने जाम ठोकून दिले आवळ्यांच्या युक्तीमुळे त्या तोफा पूर्णपणे बनल्या त्या पूर्णपणे निकामी होऊन लाखो रुपयांच्या तोफांचं भंगार बनलं दाऊद खान कुरेशीची पूर्ण मेहनत वाया गेली होती जेव्हा दिलेर खानाला या बातम्या समजल्या की कि पुरंदर किल्ल्यावर रसद पोहोचली आणि लाखो रुपयांच्या तोफा आता भंगार बनल्या तेव्हा त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली तो तडक घोड्यावर बसून काळदरीत पोहोचला दाऊद खान कुरेशी आणि रुस्तुम बेगला तो सनासन शिवाय हसडू लागला दिलेर खान म्हणत होता तुम्हारे रहते हुए किले पर रसद कैसे पहुंच सकती है तो पे निकमी कैसे हो सकती है तुम लापरवाह हो तुम गद्दार हो दाऊद खान सुद्धा आता फार वैतागला होता नहीं दिलेर खानाला ला शिविगा शुरू की गद्दार नहीं तुम ही गद्दार हो तो बताओ मुझे तुम्हारे पास का बारूद कैसे फेटा इतना लाखों का गोला बारूद कैसे निकम्मा हो गया उसमें आग कैसी लगी चिडलेल्या दिलेर खान आणि दाऊद खान रुस्तुम बेगांमध्ये मिर्झा राजे जयसिंगांनी मध्यस्थी केली आणि दाऊद खान आणि रुस्तुम बेगची बदली परंड्याच्या मोहिमेवर केली गेली के दिलेर खान त्या दिवशी प्रचंड चिडला होता त्या दिवशी दिलेर खानानं आपल्या डोक्यावरचा किमोज खाली फेकला आणि पुरंदर जिंकेपर्यंत मी बोडकाच राहील अशी भीष्म प्रतिज्ञा केली आपल्या सरदाराच्या बोडक्या डोक्यावर पुन्हा किमोज चढवायचा निर्धार मुघलांनी केला काही दिवसांनी वज्रगडावर चढवलेल्या तोफांमुळे वज्रगडाच्या तटबंदीला खिंडार पडलं आतल्या मावळ्यांनी गड राखण्याची खूप शिकस्त केली आणि त्या उपाशी तापाशी तीनशे मावळ्यांना हजारो मुलांसमोर शेवटी हत्यार टाकावं लागलं सगळ्या मावळ्यांना कैद करण्यात आलं आणि नारायणपूरला मिर्झा राजा जयसिंगांकडे पाठवण्यात आलं मिर्झा राजा जयसिंगांनी त्या सगळ्या मावळ्यांना विना अट सोडून दिलं त्यामागचा उद्देश असा होता की या घटनेमुळे पुरंदरच्या मावळ्यांचं मनोधैर्य खच्ची होईल त्यांची लढाईची इच्छाशक्ती कमी होईल वज्रगडावर आता मोठ्या मोठ्या तोफा चढवण्यात आल्या होत्या आणि तिथून पुरंदरच्या बाले किल्ल्याच्या ईशान्य भागावर इटालियन निकालच्या देखरेखीखाली डागण्यात येऊ लागले होते पुरंदरच्या बाले किल्ल्याची भिंत आता हादरू लागली होती पुरंदरच्या माचीवर सुद्धा पावसासारखे तोपगोळे फेकले जात होते पण तरीही पुरंदर शरण येत नव्हता मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खानानं लाकडी मचान बनवून त्यावर तोफा चढवण्याचा प्रयत्नही करून पाहिला पण मुरारबाजींनी तोही प्रयत्न हाणून पाडला मुघलांनी तोफांची उंची वाढवण्यासाठी लाकडी मचान किंवा धमधमे उभारण्याचं काम रात्रंदिवस सुरू केलं पण त्यांच्या या प्रयत्नांमध्ये त्यांच्या हाती फारसं यश मिळालं नाही उलट भूपत सिंग राठोर सारखे अनेक सरदार मराठ्यांच्या हातून शहीद झाले पण यावेळी एक दुर्दैवी अपघात घडला सफेद बुर्जावर मावळ्यांनी प्रतिकाराच्या दृष्टीनं भरपूर दारुगोळा आणून ठेवला होता आणि अपघातानं त्या दारुगोळ्यानं पेट घेतला सफेद बुरुज एक प्रचंड स्फोट होऊन हवेत उडाला त्यावर पहारा देणाऱ्या ऐंशी मावळ्यांच्या अक्षरशः चिंदड्या चिंदड्या उडाल्या या अनपेक्षित घटनेमुळे दिलेर खान अतिशय खुश झाला त्यानं पाच हजार सैनिकांसह माचीवर चाल केली पण पुढचं दृश्य पाहून तो हादरला पुढच्या काळ्या बुरुजावर मावळे पुन्हा प्रतिकार करायला सज्ज होते त्यांच्या मनात नव्हती उघड्या मोठ्या कडवा सामना करण्याची दाखवणाऱ्या या मावळ्यांचं काळीच पोलादाच आहे असं दिलेर खानाला वाटलं मावळ्यांनी दिलेर खानाला इतका कडवा प्रतिकार केला की सपाट उघड्या मैदानात असणाऱ्या काळ्या बुरुजावर कब्जा करण्यासाठीही दिलेर खानाला दोन दिवस लागले शेवटी मावळ्यांना माघार घेऊन बाले आश्रय घ्यावा लागला मावळ्यांनी बाले किल्ल्यात शिरून सरदरवाजा लावून घेतला सरदरवाजा म्हणजे मगरीचा जबडा एकदा की पुरंदरचा सरदरवाजा बंद झाला की त्याला उघडण्यासाठी फार मोठी ताकद लागते आणि त्यावेळी अंधारही पडला होता म्हणून मुघल फौजांनी माघार घेतली दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी फौजेला घेऊन करण्याची योजना दिलेर खानानं आखली आणि ह्या पाच हजार फौजेच्या मदतीसाठी तळावर आणखी फौजही सज्ज ठेवायचं त्यानं ठरवलं या अगोदरच जिगरबाज मुरारबाजींनी आणि निधड्या छातीच्या मावळ्यांनी एक आश्चर्यचकित करणारी गनिमी काव्याची योजना बनवली होती एक वर्षापूर्वी जेव्हा सिंहगडावर जसवंत सिंहानं सुलतान ढवा केला होता त्यावेळी गनिमी काव्यानं त्याला पळायला भाग पाडलं होतं मुरारबाजींनी या गनिमी काव्यासाठी निदड्या छातीचे सातशे उमदे मावळे निवडले सगळेजण बाले किल्ल्याच्या दरवाजाजवळ अतिशय तयार होते तेव्हा सुलतान ढवा करण्यासाठी पाच हजारांची दिलेर खानाची मुघली फौज डुल डुल तिथे आली आणि अचानक बाले किल्ल्याचा दरवाजा उघडला गेला सगळे मावळे जोशात तलवारी उंचावून मुरारबाजीच्या नेतृत्वाखाली हर हर महादेवच्या घोषणा देत सिंहासारखे दे तुटून पडले उगल फौजेला हा झटका अनपेक्षित होता ते गांगरले मावळ्यांनी इतक्या तेजीनं अनपेक्षित हल्ला केला होता की शे दोनशे मुघलांची अगदी पाचच मिनिटात छाटणी झाली मावळ्यांचा जोर भयंकर होता किल्ल्याच्या आतल्या मावळ्यांनी दगडांचा तुफान मारा मुघलांवर सुरू केला आणि आश्चर्य म्हणजे पाच हजारांची मुघल फौज सातशे मावळ्यांना पाठ देखून चक्क माग वळून पळू लागली तात खाऊन मावळे त्या पळणाऱ्या फौजेची भयंकर कापाकापी करत होते गड उतरून मुघल फौज पायथ्याच्या छावणीत घुसली पाठलागावर असणारे मुरारबाजी आणि त्यांचे मावळेही आता युद्ध आवेशानं अगदी बेभान झाले होते मुरारबाजीच्या समशेरी तर अशा फिरत होत्या की जसे विमानाच्या पात्यांचे पंखे जो समोर आला तो तुकडे तुकडे होऊन पडला हजाराच्या फौजेत घुसून बे मावळे बेभान कत्तल करत होते हत्तीच्या अंबारीवर बसलेला दिलेर खान मुरारबाजींचं हे कौशल्य पाहून चाट पडला होता इतकी जबरदस्त तलवारबाजी आजवर त्यानं कधी पाहिलेली नव्हती ना ऐकलेली होती मावळ्यांनी आतापर्यंत चार पाचशे मुघल सैनिकांचे मुर्दे पाडले होते मुरारबाजी तर पार अगदी आतवर घुसून दिलेर पोहोचला होता मुरारबाजींचं हे असामान्य धैर्य आणि शौर्य पाहून तोंडात बोट घातलेल्या दिलेर खानानं मोठ्यानं ओरडून त्याच्या भोवतीच्या मुघल शिपायांना युद्ध थांबण्याचा इशारा दिला लढाई काही क्षणाकरता थांबली मुरारबाजीनेही तेवढा वेळ साधून थोडी उसंत घेतली मुरारबाजीचं संपूर्ण शरीर घामानं भिजलेलं होतं मुरारबाजीच्या दोन हातातल्या दोन तलवारी रक्तानं भिजलेल्या होत्या आणि मुघली रक्त त्यातून पाण्यासारखं गळत होतं मुरारबाईचा ऊर लोहाराच्या भात्यासारखा धबापत होता मुरारबाजीच्या डोळ्यात आग पेटलेली होती आणि त्याच्या मिशांचा पीळ कायम होता दिलेर खान मोठ्या कौतुकानं मोठ्या आवाजात म्हणाला अय बहादूर तुम्हारी बहादुरी पर हम निहायत खुश हुए है तुम हमारे साथ चलो हम तुम्हारी शान रखेंगे तुम्हें बादशाह से जागीर दिलवाएंगे बडी मनसब दिलवाएंगे आपलं इमान विकत घेऊ पाहणाऱ्या दिलेर खानाच्या बुद्धीबद्दल बद्दल किव आली त्याच्या ओठांवर कुत्सित हास्य मान झटकत मुरारबाजी पचकन थुंकले मी शिवाजी राजांचा शिपाई तुझा कौल घेतो की काय आणि खानाच्या दिशेनं तलवार उंचावून धावले दिलर खानानं पटकन सावरत आपल्या भात्यातून बाण काढला धनुष्याला जोडून तो मुरारबाजींच्या दिशेनं सोडला दिशेन सन्सानात येणाऱ्या त्या बाणानं मुरारबाजींच्या कंठाचाच वेध घेतला मुरारबाजी जमिनीवर कोसळले पण सोबतच्या मावळ्यांनी त्यावेळी अगदी विजेची चपळाई दाखवली मुरारबाजीच शरीर त्यांनी खांद्यावर उचललं मुरारबाजींचं शरीर घेऊन ते वेगानं गडाच्या दिशेने पळाले सैनिक मावळ्यांच्या या यलगाराने इतके सटपटलेले आणि हादरलेले होते की मावळ्यांचा पाठलाग करायचं त्यांना काही काळ भानही उरलेलं नव्हतं आणि तेवढी त्यांच्या शरीरात हिंमतही उरलेली नव्हती मुरारबाजीची निष्ठा निस्पृहता आणि बहादुरी पाहून दिलेर खानला धक्का बसलेला होता दिलेर खाननं आकाशाकडे पाहिलं आणि तो म्हणाला नायाब बंदा बनाया आवळ्यांनी पुरंदरवर जाऊन बाले किल्ल्याचा सरदरवाजा बंद करून घेतला एक मुरारबाजी पडलेला होता पण हजार दीड हजार मुरारबाजी अजून बाले किल्ल्यात होते त्यापैकी कि कुणीही मुरारबाजींपेक्षा कमी धाडसाचा किंवा कमी शूर नव्हता मुरारबाजी हे त्यांचं प्रतीक आहे त्यानंतर बाले किल्ल्याचं नेतृत्व मेटकरी पिलाजीराव सनस यांनी स्वीकारलं माची गमावलेला उपगड वज्रगड गमावलेला मुरारबाजीसारखा किल्लेदार गमावलेला पुरंदरचा बाले किल्ला आपुऱ्या शास्त्रांनिशी आणि उपाशी पोटाने शेवटपर्यंत लढतच राहिला चाळीस हजारांच्या मुघल फौजांच्या नाकावर टिचून पुरंदरच्या बाले किल्ल्यानं भगवा झेंडा अखेरपर्यंत फडफडतच पड़ ठेवला रयतेची दुलदान आणि कत्तल थांबवण्यासाठी शिवाजी महाराजांना नाईलाजानं पुरंदरचा तह स्वीकारावा लागला पुरंदरचा किल्ला मुघलांच्या ताब्यात देण्याचं ठरलं होतं जेव्हा महाराजांच्या जे आदेशानुसार पुरंदरवरचा भडकणारा भगवा झेंडा खाली उतरवला जात होता तेव्हा बाले किल्ल्यातला प्रत्येक मावळा अगदी धाय मोकळून रडत होता पुरंदरवरच्या त्या माझ्या हजारो मुरारबाजींना माझा मानाचा मुजरा मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या आप प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद